हॅलो एवरीवन, ॲज यू नो आज आपला जो पेपर झाला ZPE आरोग्य सेवक शिप नंबर 1 जो पेपर झाला, खूप सारे विद्यार्थी पेपर देऊन आले, खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत आपण डिस्कशन केलं. नंतर आपल्याला हे लक्षात आलं की हे जे आपल्याला प्रश्न विचारला जात आहे, एरर बेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वॉइस मिसपेल्ड आणि पॅराजम्बल, ऍक्च्युअल तुम्हाला हे जे प्रश्न विचारले जात आहे IBPS पॅटर्ननुसार कशा पद्धतीने विचारले जात आहेत, चला जाणून घेऊया. सो जे पण विद्यार्थी ज्यांचा अजून पेपर बाकी आहे, येणाऱ्या 8 ते 10-15 दिवसामध्ये ज्यांचा पेपर आहे, त्यांनी ही सेशन पूर्ण कम्प्लीट बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार की कशा पद्धतीने आपला हा IBPS पॅटर्न विचारला जातो. चला मग जाणून घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं हे जे टॉपिक्स विचारले गेले तुम्हाला, एरर्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, यू नो वॉइस मिसपेल्ड आणि पॅराजम्बल, याची तयारी कशी करायची, जर तुमचा पेपर अपकमिंग असेल, बाकी असेल, तर याचा अभ्यास कसा करायचा, हे मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. चला विदाउट एनी डिले सेशनला स्टार्ट करूया. जसं की तुम्हाला एरर बेस, याच्यावरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन आजच्या एक्झाममध्ये विचारले गेले. जनरली आपला जो यु नो हा झालेला जो पेपर आहे स्पेशली इंग्लिश, त्याच्या अबाउट आपण टॉकिंग करत आहे. जे 15 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, त्या 15 क्वेश्चनमधून हा जो आपला एरर बेस क्वेश्चन आहे, हा जास्तीत जास्त तुम्ही कुठे करा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणूया आपण. हे हा बेस तुम्हाला कम्प्लीट चांगल्या प्रकारे करून घ्यायचा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला चांगले प्रश्न विचारले जातात. टेन्स, ओके, टेन्स बेस्ड क्वेश्चन आहे तुम्हाला. याच्यामध्ये सोबतच तुम्हाला आर्टिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तुम्ही म्हणणार सर याचा सोर्स काय असेल, आम्ही तयारी कुठून करू, तर यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कम्प्लीट एरर बेस. हे एरर बेस पूर्ण बघून घ्या. जर अपकमिंग तुमचा कुठलाही पेपर असेल IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला 100% बेनिफिट होईल. मग आज जो टॉपिक होता तुमचा एरर बेस, याच्यावरती हे जे काही क्वेश्चन विचारले जाणार होते किंवा विचारले गेलेले आहेत, याची स्टडी करायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे मी तुम्हाला, खूप साऱ्या लिंक दिलेल्या आहेत, बघून घ्या एवढं लेक्चर झाल्यानंतर. बघा पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशन पण विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला वन वर्ड मध्ये असं काही नाही की IBPS नुसारच, एवढं काही कठीण तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेलं नाही आहेत. बट ऍक्च्युअल कुठला वन वर्ड विचारला हे अजूनपर्यंतही विद्यार्थ्यांनी अजून आपल्यापर्यंत पोहोचले नाही. जसं येईल मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला ते वर्ड टाकून देणार आहे. बट समजून घ्यायचा सोर्स काय असेल, डिस्क्रिप्शन. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करून लिंक चेक करून ओके सर्व सेशन बघून घ्या, जेणेकरून तुमचा बेनिफिट होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला 100-150 जे काही इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत त्याची लिंक दिलेली आहे. पुढे जर गेलो तर वॉइस बेस्ड क्वेश्चन आहे. वॉइसच्या खूप साऱ्या मी ट्रिक दिल्या तुम्हाला, बस तेवढ्या तुम्हाला 4-5 ट्रिक्स आहेत, तेवढ्या करून घ्या. वॉइसचा प्रश्न तुमचा जाणार नाही, मिस होणार नाही. आणि नंतर जर बघितलं मिसपेल्ड, मिसपेल्डवरती पण मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला TCS IBPS स्पेशली सेशन घेतलेलं आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जेणेकरून अपकमिंग कुठलाही पेपर असेल तुमची प्रॅक्टिस इथं होणार आहे. टॉपिक तर आपल्याला समजले की याच्यावर प्रश्न येत आहे, पण याची प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला संपूर्णतः, म्हणजे पॅराजम्बल सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे, जेणेकरून येणारे अपकमिंग जेवढे काही पेपर्स असतील त्याची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की सर्व तयारी आपण करणार आहे. आणखी एक, सोबतच जे पेपर उद्या परवा आणि नंतर होतील, खूप सारे विद्यार्थी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करत आहेत. जर तुम्ही सुद्धा पेपर देता तर नक्कीच माझा एक माझा नंबर लिहून घ्या. या नंबरला मला तुम्ही कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, 9098138483. या नंबरला डायरेक्टली व्हॉट्सअपला मला प्रश्न टाका, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा बेनिफिट होईल. आणि एकच सांगतो, सर्व विद्यार्थ्यांनी हे सेशन झाल्याबरोबर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचं आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होणार आहे. चालेल मग सर, ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट, चांगल्या प्रकारे तयारी करा. IBPS पॅटर्न काही एवढा कठीण नाही. सर्व सेशन जे आहेत त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन, ऑल द बेस्ट.